नमस्कार मी तेजराज डिके क्रिकेट चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण गडचिरोलीमधील घटना पाहणार आहोत त्या गडचिरोलीमध्ये एक अहेरी नावाचा तालुका आहे त्या तालुक्यामध्येच महागाव नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये कुंभारे कुटुंब राहत असतं आता शंकर तिरोजी कुंभारे यांचं वय बावन आहे त्यांच्या पत्नीचं नाव असतं विजया शंकर कुंभारे यांचं वय असतं पंचेचाळीस मग त्यांना एक मुलगी आणि दोन मुलं आहेत आता थोरडी जी मुली आहे तिचं नाव आहे कोमल विनोद दहा गावकर वय एकोणतीस बघा तिचं लग्न झालेलं आहे आणि ती तिच्या सासरी असते नांदायला मग तीन नंबरचा जो मुलगा आहे ज्याचं की नाव असतं रोशन रोशन कुंभारे त्याचं वय असतं अठ्ठावीस आणि तो, तो शिरोंची गावामध्ये आता या गावामध्ये तो राहत नसतो तो कामानिमित्त शिरोंची गावामध्ये राहत असतो तो मास्तर असतो आता राहिला तीन नंबरचा मुलगा ज्याचं की नाव असतं राहुल वय त्याचं असतं सव्वीस मग आता तारीख आहे बावीस सप्टेंबर आता या दिवशी काय होतं आता ह्या तारखेच्या रात्री सर्वजण जेवण करतात आता जेवण केल्यानंतर आता ती जी विजया कुंभारे आहे ती म्हणजे अचानक आजारी पडते अचानक त्यांची तब्येत बिघडते थोडंसं अस्वस्थ न वाटतं आता डोकंदुखी पोटात मळमळणे अंग जड पडणे किंवा चक्रा येणे असं काही त्यांना जाणवत असल्यामुळं त्यांची जी पती आहेत ते शंकर कुंभारे हे त्यांना काय करतात लगेच त्यांच्या कारमध्ये बसवतात आणि सरळ चंद्रपूरला घेऊन जातात तिथं गेल्यानंतर त्यांच्यावर इलाज सुरू होतो बघा आता तिथं गेल्यानंतर आता हे जे त्यांचे पती आहेत शंकर यांनासुद्धा अस्वस्थ वाटायला सुरू होतं यांनासुद्धा त्यांच्यासारखीच लक्षणं जाणवतात डोकं जड पडणं चक्र येणं म्हणून ते सुद्धा आता स्वतःला तिथल्याच खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट करून घेतात आता हे दोघं ॲडमिट झाल्यानंतर आता त्यांची जी मुलगी आहे ती कोमल ती सासरवाडी येऊन माहेरी येते मग इकडनं सिरवंशी येऊन त्यांचा जो मुलगा आहे तो, मुल तो रोशन तोसुद्धा त्याच्या घरी येतो त्याच्या गावाकडे येतो आईवडील आजारी पडल्यामुळं मग आता त्यांची प्रकृती जास्तच खालवल्यामुळं हे लोकं काय करतात त्यांना नागपूरला हलवतात मग नागपूरला घेऊन गेल्यानंतर तिथं ॲडमिट करून त्यांचा इलाज सुरू होतो पण ते त्या इलाजाला मनावर तसा प्रतिसाद देत नाहीत तर त्यांचा मृत्यू होतो आता सव्वीस तारखेला सव्वीस सप्टेंबरला त्या जी विजया कुंभार आहेत त्यांचा मृत्यू होतो आणि लगेच दुसऱ्या दिवशी सत्तावीस सप्टेंबरला त्या शंकर त्यांचे जी पती आहेत त्यांचा मृत्यू होतो आता इकडं त्यांचा मृत्यू झाल्यानंतर आता त्यांची जी मुली आहे कोमल तीसुद्धा इकडं आजारी पडते तिची प्रकृतीसुद्धा खालवते तिलासुद्धा अस्वस्थ व्हायला सुरू होतं मग तिला हे लोक चंद्रपूरला घेऊन जातात चंद्रपूरला नेल्यानंतर मग थोडंसं बरं वाटल्यामुळं तिला परत घरी आणतात माहेरी आणतात मग आता एक दोन दिवस गेल्यानंतर परत तिची प्रकृती तशीच खालवते आणखीन तिची प्रकृती सिरियस बनते मग हे लोक आता तिला तिथल्याच आहेरी जो तालुका आहे त्या तालुक्यामध्ये ग्रामीण रुग्णालय आहे तिथं नेऊन ॲडमिट करतात मग तिथं मनावा तसा उपचार मिळत नाही किंवा प्रकृती जास्तच खालवल्यामुळे तिला हे लोक सरळ नागपूरला हलवतात मग आता नागपूरला नेत असतानाच तिचा रस्त्यातच मृत्यू होतो, है। है होतो। तास तास आता तिचा मृत्यू झाल्यानंतर त्याच दरम्यान आता जो हा रोशन आहे ह्या सुद्धा तब्येत खा लावते यालासुद्धा अस्वस्थ व्हायला सुरू होतं मग यालासुद्धा चंद्रपूरला नेतात तिथं याच्यावर इलाज करतात मग इलाज व्यवस्थित होतो पण त्याचं शरीर तसा प्रतिसाद त्या इलाजाला देत नाही मग आता याचासुद्धा पंधरा ऑक्टोबरला मृत्यू होतो मग आता त्याची जी मावशी आहे ज्यांचं की नाव असतं वर्षा उरांडे वय असतं पन्नास ह्यासुद्धा त्यांच्या अंत्यविधीला म्हणून त्यांच्या घरी आलेल्या असतात आता ते आल्यानंतर त्यांचीसुद्धा प्रकृती खालावते त्यासुद्धा अस्वस्थ होतात मग त्यांनासुद्धा चंद्रपूरच्या दवाखान्यात नेण्यात येतं त्यांनासुद्धा ॲडमिट करण्यात येतं मग आता त्यांचासुद्धा त्या चौदा ऑक्टोबरला त्या रोशन मारण्याच्या एक दिवस आधी त्यांचासुद्धा मृत्यू होतो मग आता एकामागे एक यांची मृत्यू होत आहेत कशामुळे होत आहेत मग तिथले जे परिसरातले लोक आहेत ते एवढे घाबरून जातात तिथं एक गोड निर्माण होतो परिसरामध्ये आणि सर्व तिथले परिसरातले लोक भयभीत होतात त्यांना म्हटलं अरे काय चाललेलं आहे एकामागमागे एक मृत्यू होत आहेत म्हणजे जवळजवळ पाच जणं मृत्यूमुखी पडलेले असतात म्हणजे ते नवराबाईकू कुंभारे नवराबाईकू विजया कुंभारे त्यांचे पती शंकर त्यांची मुलगी कोमल मुलगा रोशन आणि त्या वर्षा उरांडे ह्यासुद्धा मृत्यू पडलेले असतात ते त्यांच्या नातेवाईकाचा असतात मग आता त्या त्याच दरम्यान आता त्यांचा जो ड्रायवर आहे जसं की नाव असतं राकेश राकेश अनिल मडावी वय असतं अठ्ठावीस तोसुद्धा आजारी पडलेला असतो त्याच्यावर सुद्धा इलाज सुरू झालेला असतो मग आता तो आजारी पडल्यानंतर त्या रोशनचा जो भाऊ आहे लहान भाऊ राहुल नावाचा तो सुद्धा आजारी पडलेला आहे मग हे लोक त्याला दिल्लीला हलवतात त्याचा इलाज दिल्लीमध्ये सुरू करतात त्या राखेचा इलाज सुरू आहे त्या चंद्रपूरमध्ये आणि त्या रोशनचा आणखीन एक मावस भाव असतो ज्याचं की नाव असतं बंटी उंदरवाडे तोसुद्धा आजारी पडलेला असतो हो त्याचा इलाजसुद्धा चंद्रपूरमध्ये चालू झालेला असतो मग आता एका मागे एक मृत्यू होत असल्यामुळं एवढं गुड वाढलेलं असतं एवढं रहस्य वाढलेलं असतं की हे कशामुळे होतंय का होतं आहे मग आता तिथले जे डॉक्टर आहेत ज्या आता डॉक्टरांकडं बघा आता ह्या गोष्टीची सर्व माहिती पोलिसांनासुद्धा कळते पोलिसांना देण्यात येते डॉ म्हणजे डॉक्टर लोकं पोलिसांना सांगतात की असं असे एका मागा एक मृत्यू झालेले आहेत किंवा पाच लोक तर मृत्यूमुळं पडलेले आहेत आणि तीन लोकांवर उपचार सुरू आहेत पण यांची जी लक्षणं आहेत हे सर्वांचे एकसारखे असतात अस्वस्थ जाणवला सुरू झाल्यानंतर यांच्या हातापायाला मुंग्या येणे कमरेखालचा भाग दुखणे डोकदुखी वाढणे खूप वेदना होणे असं काय एकसारखं यांना होत असतं आणि त्याच्यामध्ये ज्यांशी मृत्यू झालेले असतात आणि तीन लोकांवर इलाज सुरू असतो मग ते जगतील का वाचतील याची शाश्वती कुणालाही नसते मग आता ज्यावेळेस डॉक्टर आणखीन त्याच्यावर सखोल अभ्यास करतात त्यांना असं जाणवतं की ही एक वेगळ्याच प्रकारची विषबाधा झालेली आहे म्हणून मग आता पोलीससुद्धा पाच टीम गठीत करतात चार ते पाच टीम प्रत्येक टीमला वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पाठवतात साईडच्या तेलंगणामध्ये सुद्धा पाठवतात कारण पोलिसांना असं वाटतं की याच्यामागे नक्कीच काहीतरी षडयंत्र असलं पाहिजे किंवा हे वेषबाधा झाली तर कशामुळे झाली असावी मग पोलिसांना असं वाटतं की एक जा -एक धागा जुळत गेलं पाहिजेत जसं धागे जुळतील तसं तसंच याचं कोडं उलगड जाईल किंवा याचं रहस्य आपल्यासमोर येत जाईल असं काय पोलिसांना वाटल्यामुळे मग आता त्याच दरम्यान आता तो जो ड्रायव्हर आहे त्यांचा खाजगी ड्रायवर त्या कुंभारी कुटुंबाचा ज्याचं की नाव असतं राकेश तो शिदीवर आलेला असतो मग पोलीस त्याच्याकडं जातात मग त्याच्याकडं माहिती घ्यायला सुरू करतात की हे नक्की काय झालेलं आहे म्हणजे तुला ज्यावेळेस अस्वस्थ वाटायला सुरू झालं त्याच्या आधी तू काय जेवण केलं का पाणी पिलतंस का नक्की काय झालं होतं तुला का असं वाटायला सुरू झालं मग तो पोलिसांना सांगतो की साहेब म्हणतो आजारी पडण्याच्या आधीच मला त्यांची जी सुना आहे संघमित्रा हिने जडीबुटी मिश्रित थोडंसं पाणी प्यायला दिलं होतं मी ते पाणी पिलं आणि एक दोन तीन दिवसानंतर मला अस्वस्थ जाणवायला सुरू झालं आणि मी मग दवाखान्यामध्ये ॲडमिट झालो मग आता पोलिसांना लगेच नंतर हे सुद्धा कळतं की ती जी संगमित्र आहे सुद्धा आजारी पडली होती आणि काही दिवसानंतर एक चार पाच दिवसानंतर तिला बरं वाटायला सुरूसुद्धा झालं तर आणि ती ठणठणीनंतर बरीसुद्धा झाली याच्यामध्ये तिचा जीव गेला नाही मग पोलिसांना वाटतं की अरे तिने ज्यावेळेस याला जडीबुटीचं पाणी प्यायला दिलं तर त्यावेळेस तिनेसुद्धा पिला असेल मग घरातल्या इतर लोकांनीसुद्धा पिला असेल मग पोलिसांना कुठंतरी असं वाटतं की अरे हिच्या अवतीभोवतीच कुठंतरी पाणी मुरतं आहे म्हणजे नक्कीच याच्यामध्ये हिचा हात असला पाहिजेत असा पोलिसांना संशय बाळावतो मग आता पोलीस त्यांचं पूर्ण हे तिच्याकडे केंद्रित करतात आता तिच्याकडं लक्ष केंद्रित केल्यानंतर ज्यावेळेस पोलीस पूर्ण तिची माहिती काढतात तिकडनं तिकडनं खबरी लावून बाहेरून त्यावेळेस पोलिसांना तिच्याबद्दल असं कळतं की ही जी संगमित्र आहे ही आहेरीमधल्याच पोस्टात कामाला होती तिथली कर्मचारी असते आणि तो जो रोशन आहे त्या कुंभारे कुटुंबातला तो मुलगा दोन नंबरचा रोशन कुंभारे हा सुद्धा त्याच आहेरीच्या पोस्टात कर्मचारी होता पोस्टमास्तर मग तिथं यांची ओळख झालेली असते आता एकाच ठिकाणी काम करत असल्यामुळे त्या रोशनला ती मित्रा खूप आवडायला सुरू होते तो तिच्यावर खूप इतका भारतो की आता तिलासुद्धा कळते की हा आपल्याला पसंत करतो म्हणून त्याच वेळेस तिलासुद्धा हा आवडायला सुरू होतो मग यांच्यामध्ये प्रेम प्रकरण सुरू झालेला असतं मग आता प्रेम प्रकरण सुरू झाल्यानंतर यांना असं वाटतं की चला आपण लग्न करायला पाहिजेत कारण दोघांचीही जात एकच आहे एकच जात असल्यामुळे आपण सरकारी नोकरीला असल्यामुळे पोस्टात असल्यामुळे कुणीही विरोध करण्यासारखे याच्यामुळे काही नाही असं त्यांना वाटतं तेही खुशीत असतात ता, पण एक विरोध करणारा असतो त्यांना त्या संघमित्राचे वडील जे, ते जे की असतात प्राध्यापक ज्यावेळेस संघमित्र त्यांच्या कानावर घालते कुटुंबाच्या कानावर घालते की मला आमच्याच पोस्टातल्या त्या रोशनबरोबर लग्न करायचं आहे म्हणून त्यावेळेस तिचे वडील म्हणाले की नाही तुला त्याच्याबरोबर लग्न करता येणार नाही जो मुलगा आम्ही तुझ्यासाठी पाहू त्याच मुलाबरोबर तुला लग्न करावं लागेल त्यावेळेस तिला एवढा हजार बसतो की तिला वाटतं की अरे एकाच जातीतला मुलगा आहे चांगल्या नोकरीवर सुद्धा त्याच पोस्टात काम आहे तर यांना म्हणजे विरोध का करतायत हे लोक पण ती नाही म्हणते मी तुमचं ऐकणार नाही मी तुमच्या विरोधात जाऊन त्याच्यावर लग्न करेल मग त्याप्रमाणे ती डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये त्या रोशनबरोबर लग्न करते आता लग्न यांनी केलेले आपल्या विरोधात जाऊन हे केल्यानंतर तिचे जे वडील आहेत त्यांना एवढा धक्का बसतो की त्यांना सरळ पॅरलिसिसचा अटॅक येतो आणि ते जीवाला एवढं खाऊन घेतात एवढं हाय खातात ते की सरळ एका दिवशी ते आत्महत्या करतात मग आता हे सल कुठेतरी त्या संगमित्राच्या मनात बोचत राहते की आपल्यामुळंच आपण त्यांच्या विरोधात जाऊन लग्न केल्यामुळंच आपले वडील वारलेत त्यांचा जीव गेलेला आहे मग आता ती सासरी नांदायला येते नांदायला आल्यानंतर आता त्याच दरम्यान तो जो तिचा नाव आहे रोशन हा तर आयरीच्या पोस्टात काम करत असायचा मग त्याच दरम्यान त्याची बदली बढती मिळते त्याची बदली त्या सुरणची गावामध्ये होते मग आता ही जी संघमित्र लग्न झाल्यापासून ती तर कामावर गेलेली नसते तिच्या कर्तव्यावर ती गेलेली नसते आणि एका दिवशी अचानक जाते पण तिला कामावर घेत नाहीत तर तिला कामावर काढून टाकलेलं असतं मग ती सासूरवाडीतच राहते पण सासूरवाडीतल्या लोकांबरोबर तिचं पटत नाही जमत नाही ती जमवूनसुद्धा घेत नाही तिला सारखं असं वाटत असतं की आपले वडील आपल्यामुळं मरण पावलेले आता तर आपली नोकरीसुद्धा गेलेली आहे म्हणजे मी ह्या मुलावर जर ह्या रोशनबरोबर जर लग्न केलं नसतं तर असं काहीच घडलं नसतं माझी नोकरीसुद्धा सापत राहिली असती माझे वडीलसुद्धा काही दिवस आणखी काही वर्षे जगले असते मग तिच्या मनात एवढा राग निर्माण होतो की ती सासरवाडीचीतल्या लोकांबरोबर व्यवस्थित बोलत नसते व्यवस्थित त्यांच्याबरोबर काही म्हणजे वागत नसते मग तिच्या मनात एकच असते की ह्या लोकांनासुद्धा आपण त्रास द्यायचा आणि एका दिवशी ह्यांनासुद्धा संपवायचं बघा आता संपवायचं आहे कुणाला तर सासूला संपवायचं सासऱ्याला संपवायचं आणि माझा जो धीर आहे तो राहुल त्यालासुद्धा जिवंत सोडायचं नाही फक्त जिवंत माझ्या नवरालाच ठेवायचं असं तिने विचार केलेला असतो बघा आता याच्यामध्ये कसं असतं आता कुणाची जरी सून असली तरी त्या सुनाचे नवीन जर आपल्या घरी एखादीची मुलगी आली आपली सून म्हणून तर तिचे संबंध आपल्या पाहुण्यारावळ्यांबरोबर किंवा भाऊकीबरोबर तेवढे वाढू द्यायचे नसतात नवीन नवीन काही दिवसांसाठी तेवढं त्यांच्याजवळ तिला येऊ द्यायचं नसतं कारण काही गोष्टी अशा असतात की प्रत्येकाच्या परिवारामध्ये काही ना काही गुपितं असतात म्हणतात ना झाकडी मूठ सवा लाखाची जर ती मूठ उघडी केली तर त्या सुनला जर काही गुपित माहिती पडले तर घरामध्ये वादविवाद होऊ शकतात भांड होऊ शकतात काही होऊ शकतं आणि पावणेरावळे याच्यावर टपून असतात मग पाहुणे रावळ्यातले भाऊकेतले बायका म्हणा पुरुष म्हणा कुणीही जर त्या सुनाचे जास्त जवळ आले तर ते तिला गोपित सांगायलाही कमी करत नाहीत सासऱ्याविषयी सासूविषयी नंदाविषयी नवऱ्याविषयी भडकवायलासुद्धा कमी करत नाहीत आणि जर एखादी सून हलक्या कानाची जर असली तर ती लगेच भडकून जाते आणि त्या संसाराचा धुर धुरा उडायला किंवा राखण कमी कमीसुद्धा होत नाही म्हणून कुठल्याही सुनाला जास्त पाहुण्याच्या जवळ येऊ द्यायचं नसतं असं म्हणतात त्याचप्रमाणे बघा आता ही जी विजया कुंभारी आहे त्या रोशिनची आई आता हिला आणखी तीन बहिणी आहेत म्हणजे हिला धरून ह्या चार बहिणी आहेत आणि हिला एक भाऊसुद्धा आहे प्रमोद रामटेके नावाचा आणि ह्या भावाला वडिलोपार्जित शेत जमीनसुद्धा मिळालेली आहे मग आता ह्या बहिणींचं असं म्हणणं आहे की त्याची जी जमीन आहे शेती जेवढी आहे त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला हिस्सासुद्धा द्यावा पण त्या प्रमोदचं म्हणणं तसं नसतं तर त्याला असं वाटतं की मी ह्या बहिणींना कशासाठी हिस्सा देऊ असं त्याचं म्हणणं असतं म्हणून यांच्यामध्ये भांडणं असतात वादविवाद असतात जरी आता यांच्यामध्ये वादविवाद जरी असले तरी त्या प्रमोद रामटेकेची जी पत्नी आहे जेच नाव असतं रोजा रोजा रामटेके ही यांच्या घरी येणं करत असते चौघींच्या घरी जाणं येणं करत असते त्यांना म्हणत असते हे बघा तुम्ही एकमेकाशी भांडणं करा एकमेकाला शिव्या घाला एकमेकाला का मारा कारण तुम्ही बहीण भाऊ आहात मी भाऊजोई आहे मित्र तुमच्याकडं येणार जाणारच तुम्हीसुद्धा माझ्याकडे यायचं जायचं म्हणून ती त्यांच्याकडं सारखं येणं जाणं करत असते आता पोटात जरी किती मोठी जरी आडी असली तरी वरून गोडी हे लोक दाखवत असतात ती रोजा त्यांना गोडी दाखवत असते पोटात भली मोठी आडी असली तरी त्या मनीप्रमाणे मग आता तिला एक गोष्ट माहिती पडलेली असते ती त्या नंदकडं त्या विजयाकडं सारखी हे जात असल्यामुळे तिला एक गोष्ट माहिती पडलेली असते की त्यांची जी सून आहे ती संगमित्रा हिचं त्या सासू सासऱ्यांचं दिराचं अजिबात पटत नाही हे पटवून घेत नाही सारखी भांडणं असतात वादविवाद असतात घरात मग आता ती त्या संगमित्राला स्वतःच्या जवळ कसं करायचं याचा विचार करत असते त्या विचाराप्रमाणे ती तिच्याबरोबर एवढी लगत करते एवढी जवळ जाते तिला एवढं म्हणजे तिच्याबरोबर जवळी साधते की त्या सुद्धा वाटतं की अरे माझ्या नवऱ्याची मामी माझ्याबरोबर एवढी जवळी का साधते आणि हिचं यांचं तर वैर आहे प्रॉपर्टीवरून काहीतरी शेतावरून काहीतरी यांची भान नाही तरीही माझ्या एवढं जवळ का येते मग नंतर बोलता बोलता तिला लक्षात असं येतं की तिच्या पोटात तर खूप मोठी आडी आहे खूप मोठी गाठ आहे यांच्या बाबतीत पण वरून वरून ही गोडी दाखवायचं नाटक करत असते मग आता थी सुद्धा तिच्याबरोबर मनमोकळीपणाने बोलायला सुरू होते मग आता यांच्यामध्ये सर्व खुलेआम गप्पा सुरू होतात की मी सुद्धा यांची दुश्मन आहे तू पण आहेस का तीसुद्धा सांगते मग तिचं सा सर्व की मला हे लोक व्यवस्थित वागत नाही माझ्या यांच्यामुळे मा नोकरी गेलेली आहे किंवा मी या रोशनबरोबर लग्न केलं आहे म्हणून माझे वडीलसुद्धा वारले तर मी ह्यांना सोडणार नाही मी ह्यांना चांगलं झाडं शिकवणार आहे मी ह्या तिघांनाही मारून टाकणार तिघं जण कोण तर माझी सासू सासरे आणि माझा देर मग ती जी रोज आहे ती तिला म्हणते की हे बघतो तर मग ती तिघांना मारायचं आहे पण एक काम कर तिघांना नाही तू चौघांना मार तुझा नवरा नवऱ्यालासुद्धा मार मग ती म्हणते की नाही नाही नवऱ्याला कसं काय मारू तर ती रोजा तिला सर्व समजावून सांगते तिचा असं ब्रेन वॉश करते तिच्या डोक्यात अशा काही गोष्टी घालते की ती सुद्धा तयार होते नवऱ्याला मारण्यासाठी आणि त्यावेळेस तिला तिच्या शाळेतला अविनाश ताजने नावाचा मित्रसुद्धा आठवतो त्या मित्रसंघाला तीही तयार होते नवऱ्याला मारायला मग मा आता ही जी रोज आहे ही एका दोघाला मारायला तयार नाही तर ही सरळ सरळ सोळा लोकांना मारण्याची जी तयारी असते आता जण कोण येते तर तिच्या चार नंदा त्यांचे नवरे त्यांचे लेकरं हे सर्व मिळून सोळाजण होतात तर ह्या सोळा जणांना मारल्यास आपल्या शेतामध्ये आपल्याला अजिबात कोणीही वाटणी मागणारं राहणार नाही असं तिचं म्हणणं असतं मग आता हे दोघे प्लॅन करायला सुरू करतात साप पण मेला पाहिजे आणि काठीही तुटता कामा नाही ह्याप्रमाणे मग त्यांना मारायचं कसं हे तर मेले पाहिजेत पण आपण पकडले पण जायला नाहीत पाहिजे मग आता ती तर कृषी पदवीधर असते ती संगमित्रा तिचं शिक्षण कृषी पदवीधरापर्यंत झालेलं असतं पदवी घेतलेली असते म्हणून तिला पूर्ण कीटकनाशकांची माहिती असते सर्व गोष्टींची तिला माहिती असल्यामुळे ती सर्व माहिती काढते आता माहिती काढल्यानंतर तिला कळतं की कुठलं कीटकनाशक किती की विषारी असू शकतं कुठल्या कीटकनाशाला किती वास असू शकतो किंवा किती म्हणजे चव कशी असू शकते किती रंग असू शकतो असं तिला सर्व माहिती असल्यामुळे ती अशा विषारी औषधाच्या शोधात असते अशा विषयाच्या शोधात असते की ज्याला वास नसावा ज्याला रंग नसावा आणि ज्याला चव नसावी बे चव साव असावा मग असलं कुठलं वि वी, विष आहे तर पूर्ण आता त्या मोबाईलमध्ये जाऊन ज्यावेळेस सर्च करते तर ती तर तिला एक विष सापडतं रासायनिक मिश म्हणजे रासायनिक मिश्रित ते विष असतं त्या विषचं नाव असतं थॅलियम मदत त्याने मिळवायचं कसं तर ती आता त्या अविनाश ताजणीची मदत घेते मग आता त्याची तिची भेट परत कशी झालेली असते बघा ते तर शाळेत असतात शाळेत असताना ते एकमेकाला ओळखायचे तो अविनाश ताजणे तिच्यावर खूप भाडलेला असायचा पण तिचं म्हणणं होतं की मला एखादा सरकारी नोकरदा नवरा मिळावा त्याप्रमाणे तिला तो रोशन भेटला रोशन आवडला तोही पोस्टात तो होता तेही पोस्टात असल्यामुळे त्यांनी लग्न केलं नंतर हा ताजनेकडे नार झाला मग नंतर तो ताजणे हैदराबादला गेला तिथं एका कंपनीत चौकीदारीचं काम करायचा ज्यावेळेस ती संगमित्र आजारी पडली त्यावेळेस ती अकोल्याला आली ती बघा ती अकोल्याची असते मग अकोल्याला आल्यानंतर त्याच कालावधीमध्ये तो अविनाशसुद्धा अकोल्याला आला होता आणि त्यांची तो भेट झाली होती जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या नंतर मग तिने निर्णय घेतला त्या रोजाभर मिळून की मी नवऱ्याला मारायला तयार आहे मग मदत याची घ्यायची मग याला म्हटली की बघ मी लग्न करून फसलेली आहे लग्न केल्यामुळे माझी नोकरी पण गेली माझे वडील मृत्यू पडले माझ्या सासरकडचे लोक चांगले नाहीत तर मी त्यांना मारणारे तू माझी मदत करशील का तर तो हो म्हणतो तोही राजी होतो मग आता कुठलं विष पाहिजे काय पाहिजे ते सर्व त्याला सांगते म्हणते तू जर माझ्या नवऱ्याला मारायला मला मदत केलीच तर आपण नंतर पुढे चालून लग्न करूयात कारण मला कुठलं कुणाचंही बंधन राहणार नाही तो तोही खुश होतो ठीक आहे म्हणतो मग ती त्याला जे विष आणायला सांगते दोन वेळा तो तिला विष आणून देतो आता विष आणल्यानंतर ही जी संगमित्र ही काय करते रोजच्या रोज मटणामधून चिकनमधून ती विष थोड्या थोड्या प्रमाणात जेवणामध्ये त्या सासू सासऱ्याला देराला देत असते मग नंतर ज्यावेळेस आता हे मृत्युमेह पडतात विष विषबाधा होते चार पाच दिवसानंतर हळूहळू ज्यावेळेस बाधा होते दावखण्यात नेतात मृत्युमेह पडतात त्यावेळेस मग तिची मुलगीसुद्धा आजारी आईवडील आजारी पडले म्हणून ती सासरून माहेरी येते मग आता मुलगी माहेरी आल्यानंतर ती कोमल आणि तिचा नवरा त्या गावून त्याच्या घरी आल्यानंतर सुद्धा ती जेवणातून पाण्यातून शरबतमधून कशाकशातून ती ते विष हळूहळू देत असते मग तेही कालांतराने आजारी पडतात मग ते मृत्यूमुखी पावल्यानंतर मग ती नंतर ती वर्षा उरांडे त्यांची नातेवाईक तीसुद्धा येते बघायला तिचे मुलं येतात तो बंटी तिचा मुलगा असतो तो, तो येतो त्यांनाही विष देते तेसुद्धा हळूहळू मरतात म्हणजे ती, ती ते त्यांची ते वर्षा नावाचे नातेवाईक मरते आणि तिचा जो मुलगा येतो बंटी तो सिरियस झालेला असतो पण तो जगतो तो मरत नाही नंतर तो व्यवस्थित बारा होतो तो राहुलसुद्धा बारा होतो आणि हा ड्रायवरसुद्धा बारा झालेला असतो नंतर आपल्यावर संशय येऊ नये म्हणून ते काय करते तर जे म्हणजे जडीबुटीचं जे, जे विषारी थोडी बहुत विषारी जडीबुटी असते त्याचं पाणी बनवते आणि त्याचं पाणी स्वतःही पिते त्या ड्रायव्हरला प्यायला देते जेणेकरून जर पोलीस ह्या ह्याच्यामध्ये आले ह्या केसमध्ये पोलिसांचा शिरकाव जर झाला तर पोलिसांची दिशाभूल दिशा हो व्हावी पोलिसांना असं वाटतं की चला ह्यांच्या सुलनीसुद्धा पिलं होतं पाणी तिलासुद्धा विषबाधा झालेली आहे ड्रायवरलासुद्धा विश्वास झालीतील तेच पाणी ह्यांच्या घरच्यानेसुद्धा नकळतपणे पिलेलं आहे आणि त्यांना वीज झाली आणि त्याच्यामुळे त्यांचा जीव गेलेला आहे असं पोलिसांना वाटावं वा, आणि ही संशय येऊ नये म्हणजे ही एक चुकून झालेली गोष्ट सर्वांना वाटावी आणि पोलीस हे आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत आणि कुणाला काही का येणार नाही आपण सही सलामत नंतर ह्याच्यातून सुटू शकतो असं तिला वाटतं पण तसं होत नाही तर याच्यामध्ये सर्व वेगळंच होऊन बसतं पोलीस ज्यावेळेस सर्व ही माहिती काढतात त्यावेळेस मग पोलीस तिलाही ताब्यात घेतात त्या रोजाला ताब्यात घेतात त्या विनसला ताब्यात घेतात मग यांच्याकडं विचारपूस करतात त्या विचारपूसमध्येच ही सर्व माहिती पुढे येते आणि ते असं सुद्धा सांगते की आम्ही धोत्रा वनस्पती वापरायची सुद्धा मग आम्ही म्हणजे प्रयत्न केले होते पण आम्हाला नंतर असं कळलं की ह्या धोत्र्यामधून वाससुद्धा येतो ह्याचा रंगसुद्धा बदलत असतो पाण्यामध्ये टाकल्यानंतर रंग थोडा वेगळा होत असतो वास येत असतो चवसुद्धा वेगळी असते त्याच्यामुळं हे आम्ही पकडले जाऊ मग नंतर आम्ही त्या थॅलियमचा वापर केला आणि हे सर्व सर्व म्हणजे जेवढं काही षडयंत्र त्यांनी केलं तर तेवढं पोलिसांसमोर उघडं झालं आणि पोलिसांनी तिघांनाही बेड्या टाकल्या बघा याच्यामध्ये कसं दाखवलेलं आहे की काही कि लोक किती अविचारी आणि किती भ्रष्ट बुद्धिमत्तेचे असतात त्यांचा मेंदू अक्षरशः म्हणजे गंज लागल्यासारखा झालेला असतो त्या मेंदूमध्ये कसले विचार नसतात आपण जर हे केलं तर पुढं आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीला तोंड द्यावं लागेल किंवा पश्चाताप करत बसावं लागेल जेल भगवावं लागेल काही भाऊ शकतं तिला असं वाटलं की मी काही जरी केलं तरी मी सापडणार नाही पण पोलीस आहेत ना पोलिसांनी एक ना अनेक केस सॉल्व केलेले असतात शॉर्ट आऊट केलेले असतात त्यांना माहिती असतं सर्व ते, ते बरोबर कसा शोध घ्यायचा ते घेतात तिथंच ती फसली तर मित्रांनो हि त्याची स्टोरी आपल्याला कशी वाटली कशी नाही ती मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेल आयकन प्रेस करायलासुद्धा विसरू नका तर आपण परत उद्या आणखीन एखाद्या नवीन स्टोरीमध्ये भेटूया तोपर्यंत आपण खुश राहा आणि आपल्या पेपरवरची काळजी घ्या तोपर्यंत धन्यवाद